अकोल्याला जाताना लागतो देवतांचा घाट, रोहिणी सोबत बांधले आयुष्याचे घाट. सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आम्ही आलेलो आहे एकनाथ दादाच्या लग्नात. तर बघू शकता तुम्ही, आम्ही आलेलो आहे शेवंतीच्या बागेमध्ये. आणि फर्स्ट टाइम म्हणजे मी तर बघितले, पण मदरने फर्स्ट टाइम बघितले म्हणून ती जरा शॉकिंग आहे. तिला खूप छान वाटतं बघून असं, म्हणजे आपण अचानक असं पहिल्यांदा झाडं बघतो म्हणजे तिला खूप छान वाटलंय. खरं सांग कसं वाटलं उगाच चांगलाय. म्हणजे पहिल्यांदा हे झाडे बघितले. जोरात बोल, आवाज नाही. अगं पहिल्यांदा हे झाडं बघितलेत, मला चांगलं वाटलं. म्हणजे इकडे मी कधी आलीच नाही. झाडं फुलं चोळू नको. तर आता मी इकडे मस्तपैकी मी रील्स वगैरे बनवते इंस्टाग्रामला, सगळ्यांनी नक्की बघा. आणि आईच्या पण चार पाच व्हिडिओ काढते, ते पण तुम्हाला बघायला भेटते. याचे बी झाल्या पहिले पहिले आणायला लागतो असं, आणि नंतर नाही आणत ना. हे झालं का नंतर नाही आणत ना. मग हे स्पिरित राहायचं. बाईला आता बी आलं का मग हे खोडून घ्यायचं. मग ते मुगडीनं वाढवायचं. मग मुगडीनं वाढवलं का मग ते नीट करायचं, पाकळून चुकून. आणि मग ते गुणीत भरायचं. आणि पोळ्याच्या टायमाला टाकून द्यायची बी. नुसतं असं पोहर फिरायचं का? हा असं असं. नाही तर मग आता हे आम्ही गहिणी लावतो आता. असे गई वाढायचे. आणि मग त्या गहिणी लावतात आता स्वतः पाच सहा वर्षापासून. आता हे गेल्या सालचं बी आमचं तर लय बी. एखादा आम्हाला बाजार जर असला चांगलं बी आलाय बाजार मिळत. हा बी पण नेतात ऐकायला. हा बी घेतात ज्याच्या जवळ नसलं की ती घेतात. तुमच्याकडे माती पण वेगळीच आहे. आमच्याकडे नाही अशी माती. आमच्याकडे लाल माती आहे. लाल आहे का? हा लाल. नाही नाही आमची काळी भुरती. हा भुरती लाल काळी. आमच्याकडे लाल आहे. लाल ही माती कांद्याला चालवते. कांद्या कांद्या पिकाला चालवते. मला आधी वाटायचं हे खणायला लागत असतील, पण खणायला नाही, ते आपोआप वरती येतात. बघू शकता इथे आणि पूर्ण असं वावर आहे कांद्याच. इकडे किती मेहनत आणि बडी शॉप आहे, पण अजून मोठे नाही झाले, पण झाले. चला झेंडूच्या बागात येऊन कसं वाटतंय. पहिल्यांदाच एवढं बघते त्यामुळे विचारते. हा कसं वाटत? तर बघू शकता आज आम्ही तुम्हाला नुसती झाडं दाखवणार आहे फुलांची. कधी येईल मग? आलाय छोटे 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 आले आहेत. याच्यामध्ये कोबी सॉरी फ्लावर आतमध्ये पण दिसणार नाही. छोटे छोटे आले. आणि हे फ्लावरचा बाग. बाग म्हणजे शेती. तर गाईज आमचं बघून झालेलं आहे. खूप मन प्रसन्न झालंय बघून. आणि इथेच नाही राहू शकत कारण आई बोलते किती मोठं बोलते शेती तिकडे. तर खूप ऊन लागायला लागलंय म्हणून चाललोय आता घरी. आणि आम्हाला ते लग्न कशा पद्धतीने करतात ते पण मला तुम्हाला दाखवायचं. त्याच्यामुळे फुलांची बाग दाखवूनच काही व्हिडिओ पूर्ण बनवायचं नाही. तर चला ओळख नाही तर सगळ्यांना माहिती आहे बडी शॉप आहे. तर माझ्याबरोबर कोणाला पाहिजे असेल तर मला फोन करा आणि मग घेऊन जावा. नाही बाबा माझे नाही. मी कोणाचं दुसऱ्यांचं बोलतो. फुलं पण हवे असतील ताशीवाली ते पण बोलतो घेऊन जावा. आणि बडी शॉप पण घेऊन जावा बोलतो. हे थोडे आमचे दुसऱ्यांचे. दीदी जाऊ ना घेऊन. दीदीच्या मामाचे. म्हणजे आता नवरदेव त्याचे बडी शॉप घे ना मला खायला घेत. नवरदेवाच्या मामाचे नाही. ही 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 भाशी आहे आणि हिच्या मामाचं लग्न आहे. आणि वावर त्यांचीच आहेत. आणि बडी शॉप आवडी विकाय घेऊन जाता का ग? हा
तर कोणाला कांदे पाहिजे असतील तर मला फोन करा आणि मी तुम्हाला कांदे देईन मस्त मस्त असते फ्री मध्ये नाही पैशावर आणि तुम्ही बघू शकता इकडे असे वावरात नुसते कांदे कांदे बघायला भेटतील बघू शकता मी फक्त आमच्या गावातल्या लोकांसाठी व्हिडिओ बनवते कारण त्यांनी कधी बघितले नाही म्हणून नाही तर काही लोक बोलतील तसं काय आम्ही कधी बघितलंच नाही मी माझ्या गावातल्या लोकांसाठी फक्त व्हिडिओ बनवते बाकी नाही इतर कोणांसाठी म्हणजे बघा सगळ्यांनी फक्त कमेंट आमच्या गावातले लोक करतील कारण की त्यांनी बघितलं नाही म्हणून तुम्ही बघितले मग कशाला कमेंट करणार नाही का तर बघा इकडे पूर्ण ती शेती तशीच आहे कांद्याची आणि कांदे माझ्यासाठी माझ्या भावाने खुडून ठेवले पण तो नवरा झाला ना खुडून नाही खणून
आनंदाच्या स्वरूपात ते आम्हाला जात आहे. सदाफुले परिवार आणि आमच्या अकोले डॉक्टर असोसिएशन तर्फे आमच्या त्या दोन्ही उभ्या नवरा नवरी यांना आम्ही खूप सारे आशीर्वाद आणि भविष्यासाठी खूप चांगला विशेष सर्व मंगल मांगल श्री सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. चिरंजीव गौर्य शुभमति शुभलग्न सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरे लक्ष्मीनारायण चिंतन की जय शुभ लग्न सावधान वराणी मंडली सावचित्त शुभ लग्न सावधान वाजंत्र चित्त आलेल्या सर्व पाहुण्यांना कृपा आपण जेवण करू कोणी जाऊ नका. आगळे पाटील परिवार आणि फडशे पाटील परिवाराच्या वतीनं या आलेल्या सर्व पाहुण्याला विनंती कृपया आपण जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नका अशी या ठिकाणी दोन्ही परिवाराच्या वतीनं आलेल्या सर्व पाहुण्यांना विनंती कृपया आपण ताबडतोब जेवणासाठी पंक्ती करून जावे. ज्यावेळेस जेवणासाठी बसतील त्यावेळेस सर्व पाहुण्यांना व्यवस्थितरित्या वाढून देण्याचं सहकार्य करावं अशी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती आहे. तरुण मित्र मंडळ सावरगावकर या सर्व तरुण मित्र मंडळांना विनंती आहे कृपया आपण जेवण केल्याशिवाय जाऊ नका.
तर दीदीच्या मामाचं लग्न झालं. दीदी तुला कसं वाटतंय मामी भेटले? मस्त. तर इकडे फोटोशूट चालू आहे आणि आम्ही इकडे ब्लॉग बनवतोय आणि बाकी इकडे सगळे फ्रेंड लोक आणि पाटी जेवायला बसले तिकडे सगळे. इकडे लग्न लावून झाले आणि आम्ही विहिरीवर पाणी घ्यायला आलोय. खाली विहीर दिसतच असेल. लय खोले फोन पडेल म्हणून मी जास्त वर करत नाही आणि पाणी घ्यायला आलोय आणि आई आता जेवायला जाणार आहे. तर गाईस असं करायला गेलो तर मग असं करू विहिरीत घालशील. तर गाईस इकडे आमच्याकडे याला पोऱ्या बोलतात. पोऱ्या इकडे काय बोलतात मला नाही माहित पण मी आता पाणी भरते आम्हाला पिण्यासाठी. बाबा डोळ घाबरता. तिकडे बांगड झाले का काय? विहिरीत पडला वेळ लागे मला तर भीतीच वाटत. कमीर कोलाय करू बंद. नको उद्या वाटलं दे. अकोल्याला जाताना लागतो द्या टंचा घाट.
तर फायनली माझ्या भावाचं लग्न झालंय तर कसं वाटते लग्न करून म्हणजे अजून वाटणार नाही कसं काय पण कसं वाटते आताची फिलिंग काय खूप भारी वाटतंय आणि आम्हाला पण आशीर्वाद द्या महाराज आम्हाला विजयची शादी होते हो जायगी चला छान वाटतंय लग्न करून थोड्या दिवसांनी आपण परत विचारायला येऊया नक्कीच पण सांगेल आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही आमच्या घरी 10 तारखेला या आत्ताच्या घ्यायला बोलली तो होता की वहिनीवर आपण सोबत जाऊ का 10 तारखेला फायनली आमच्या भावाचं लग्न झालंय भाऊ खुश आहे पण काय आनंद गगनात मावेना मावेना.